शिक्षक मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात जस्ट डू हे मराठी यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासंबंधी पाहूया। 2019-20 सालातील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांचे TC ऑटो जनरेटेड झालेले आहेत। त्यासाठी TC इश्यू करण्यापूर्वी आपण CCE ग्रेड्स, इन्सेंटिव्ज, पर्सनल डिटेल्स, त्यानंतर प्रोग्रेस कार्ड जनरेट करणे, हे सर्व झाल्यानंतर आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपद्वारे TC इश्यू करायची आहे। मोबाईलद्वारे जर आपण TC इश्यू केल्यास दुसऱ्यांदा आपण लॅपटॉपवर कम्प्युटरवर TC प्रिंट करतेवेळी दुसरी प्रत म्हणजे डुप्लिकेट कॉपी म्हणून येईल। यासाठी सर्वांनी जर तुम्हाला प्रोग्रेस कार्ड कसे जनरेट करायचे यासंबंधी व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण तो पाहू शकता। या तर पाहूया विद्यार्थी वैयक्तिक माहिती कसे अपडेट करायचे। त्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या मोबाईलमधील कोणत्या एका गुगल क्रोमला जाऊन शाळा लॉग इन व्हायचं आहे। SATS लॉग इन झाल्यानंतर आपण या मेन मेनूमधील स्टुडंट मॅनेजमेंट क्लास 1 to 10+ या ठिकाणी स्पर्श करायचं आहे। त्यानंतर ॲडमिशन डिटेल्स व त्यानंतर पहिलं जे ऑप्शन आहे ते अपडेट स्टुडंट डिटेल्स, याला स्पर्श केल्यानंतर या प्रकारचं एक इंटरफेस ओपन होतं आहे ज्या ठिकाणी स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, क्लस्टर, स्कूल, स्कूल कोड ही सर्व माहिती ऑटोमॅटिकली येते। या त्यासाठी मी या ठिकाणी एक नंबर नमुना दाखल एंटर करत आहे। बाकीची माहिती या ठिकाणी न भरल्यास देखील चालते। या पद्धतीनं सदर एका विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी अपडेट करण्यासाठी येते। तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्कूल डिटेल्स जे आहे पहिला ऑप्शन, या ठिकाणी कोणताही बदल करता येत नाही, केवळ आपण या ठिकाणी मातृभाषा मात्र बदल करता येते। त्यानंतर प्रिवियस स्कूल डिटेल्स, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे या ठिकाणी बदलण्यासाठी। मात्र स्टुडंट डिटेल्स हे जे तिसरं पेज आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आई वडिलांचे नाव याप्रकारे, त्याचबरोबर जन्मदिनांक, आधार नंबर, कास्ट सर्टिफिकेट नंबर या प्रकारे आपणाला बदलता येत आहे। तर या ठिकाणी बँक डिटेल्स देखील बदलण्याची सोय दिलेली आहे। या वेळेला पहिल्या टप्प्यामध्ये आपण स्टुडंट डिटेल्स एकदा अपडेट करायचं असतं, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स। त्यासाठी पहिल्यांदा आपण ज्या वेळेला पर्सनल डिटेल्स त्याचं अपडेट करतो त्यावेळेला अपडेट या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पहिलं पेज जे आहेत, पहिले बेसिक डिटेल्स आहेत ते या ठिकाणी अपडेट झालेले आहेत। सदर एका विद्यार्थ्याची संपर्काची माहिती, पिनकोड असेल, ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल्स असतील या ठिकाणी देखील आपण ते अपडेट करता येते। त्यासाठी अपडेट असे स्पर्श केल्यानंतर तुम्ही बघू शकता सदर एका विद्यार्थ्याची कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा या ठिकाणी अपडेट झालेले आहे। या प्रकारे विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती अपडेट केल्यानंतरच आपण CC ग्रेड्स, इन्सेंटिव्ज, पर्सनल डिटेल्स व प्रोग्रेस कार्ड जनरेट करायचे आहे व त्यानंतर TC इश्यू करून आपण त्याची प्रिंट आपण कम्प्युटर लॅपटॉपद्वारे घ्यायची आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। पहिल्यांदा जर या चॅनलला आला असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन स्पर्श करा, जेणेकरून यानंतरच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील।